राज्य में कोरोना का संक्रमण लगातार बढ़ता ही जा रहा है। इस पृष्ठभूमि पर उद्धव सरकार ने एक महत्वपूर्ण निर्णय लेते हुए कहा कि कक्षा पहली से लेकर आठवीं तक के विद्यार्थियों को बिना परीक्षा के आगे की क्लास में भेजने की घोषणा की है। स्कूली शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने इस आशय की घोषणा करते हुए ये कहा कि यह अहम फैसला है, तो वहीं 9वीं से लेकर 11वीं के क्लास के विद्यार्थियों के संदर्भ में जो भी जल्द निर्णय आएगा वो जल्द से जल्द लेने का काम करेंगे। उन्होंने कहा कि पिछले दिनों ऑफलाइन, ऑनलाइन, यूट्यूब, गूगल के माध्यम से शिक्षा जारी रखी गई। पहली से लेकर चौथी तक की कक्षाएं स्कूलों में शुरू नहीं हुई, जहां हुई वहां पाठ्यक्रम पूरा नहीं हो पाया। हमारा उद्देश्य विभिन्न माध्यमों से सभी वर्गों तक शिक्षा को पहुंचाना था। उन्होंने कहा कि आजकल के हालात देखते हुए पहली कक्षा से आठवीं तक के विद्यार्थियों का पूरे वर्ष का शैक्षिक मूल्यांकन जरूरी है। इसमें यह देखा जाता है कि विद्यार्थियों ने किस तरह पढ़ाई की, लेकिन वर्तमान परिस्थिति में यह संभव नहीं है, अतः सभी को अगली कक्षाओं में भेज दिया जाएगा। उन्होंने यह भी कहा कि 9वीं से 11वीं क्लास के विद्यार्थियों के संदर्भ में भी जल्द ही फैसला लिया जाएगा। कैमरा पर्सन माइकल के साथ संजय मिरे, बीसी न्यूज नागपुर। नमस्कार, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये आज मी आपल्याशी संवाद करत असताना पहिली ते आठवी याचे जे आहे ते वार्षिक मूल्यमापन संदर्भामध्ये मी आज आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे। मला सांगायला पाहिजे की मधल्या काळामध्ये आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल याच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं। खरं तर पहिली ते आठवीमध्ये, पहिली ते चौथीमध्ये आपण शाळा या वर्षभरामध्ये सुरू करू शकलो नाही। पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं पोषण काय पूर्ण करू शकले नाही। परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये। परंतु आता कोरोनाची परिस्थिती पाहता आणि मुलांच्या बाबतीमध्ये जे त्यांचं वार्षिक मूल्यमापन आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही असा आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत की पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत आरटीईच्या अंतर्गत म्हणजे शिक्षणाच्या मोफतच्या अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत खरं तर या मुलांचं वर्षभराचं जे आहे ते मूल्यमापन बघितलं पाहिजे, त्यांनी कशा तऱ्हेने अभ्यास केला त्यात त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे। परंतु यावर्षी जशी परिस्थिती आपण सगळेजण जाणतात त्यामुळे हे यावर्षी होणं शक्य नाही, आणि म्हणून आम्ही आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत।